तर इकडे विधान परिषदेची निवडणूक अखेर बिनविरोध झाली. भाजपचे अधिकृत उमेदवार प्रसाद लाड आणि भाजपचेच पण अपक्ष म्हणून अर्ज भरलेले मनोज कोटक यांनी अखेरच्या दिवशी आपले अर्ज माघारी घेतले. त्यामुळे 10 जागांकरता 10 उमेदवार रिंगणात असल्यानं पुढल्या शुक्रवारी निवडणूक होणार नाही. या बिनविरोध निवडीनं शिवसेनेचे 2 मंत्री विधान परिषदेचे सदस्य होत आहेत. तर भाजपने एकीकडे मित्रपक्षांना खुश करताना बाहेरून आयात केलेले मुंबईतले 2 नेते विधिमंडळात पाठवून महानगरपालिका निवडणुकीची पार्श्वभूमी तयार केली आहे. तर काँग्रेसचे नारायण राणे यांचे या निमित्तानं राजकीय पुनर्वसन झालं. निवडणूक झाली असती तर राष्ट्रवादीचे 2 उमेदवार होते, त्यापैकी एकाला दगाफटका होण्याची शक्यता होती. आता ही शक्यता देखील मावळली. विधान परिषद निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले कोण हे आमदार आहेत आपण पाहूयात. शुक्रवारीची औपचारिकता फक्त राहिली आहे घोषणाची. आता सुरजित सिंह ठाकूर, सदाभाऊ खोत, विनायक मेटे. खोत आणि मेटे मित्रपक्षांचे उमेदवार, तर प्रवीण दरेकर आणि आर एन सिंग हे आयात केलेले दोन्ही विधान परिषदेचे भाजपची माणसं. सुभाष देसाई, दिवाकर रावते आणि काँग्रेसचे नारायण राणे. 2 मंत्री पुन्हा विधान परिषदेत आले, तर नारायण राणेंचं राजकीय पुनर्वसन झालंय. रामराजे निंबाळकर आणि धनंजय मुंडे या दोन्ही राष्ट्रवादीच्या उमेदवारांचाही मार्ग या माघारीनं सुकर झाला.